मित्रांनो आपले स्वागत आहे मी ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण येता 6वी बीडीएस परीक्षा या अंतर्गत जो गणित विषय आहे गणित विषयातील पाठ क्रमांक 12 क्षेत्रफळ या पाठावरील उदाहरण क्रमांक 7 आता आपण सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा सुरुवातीला प्रश्न वाचून आकृतीचा अभ्यास करून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा। तर विद्यार्थी मित्रांनो ही आकृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ही आकृती आयताची आहे आणि यामध्ये एक बाहेर एक मोठा आयत आहे ज्याची लांबी आहे 20 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 12 सेंटीमीटर बरोबर आणि याच्या आतील भागातून संपूर्ण 2 सेंटीमीटरचा भाग काय केला आहे रेखांकित केलेला आहे। याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढावं लागेल त्यामधून आपण जर लहान आयताचे क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळते। तर पहा आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। तर विद्यार्थी मित्रांनो जो मोठा आयत आहे त्याची लांबी आहे 20 सेंटीमीटर रुंदी आहे 12 सेंटीमीटर आणि आपण 20 आणि 12 चा जर गुणाकार केला तर पहा 1200 आणि 1224 म्हणजे जो मोठा आयत आहे त्याचं क्षेत्रफळ आलेला आहे 240 सेंटीमीटरचा वर्ग। पहा मोठ्या आयताचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे 240 सेंटीमीटरचा वर्ग। आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या याची लांबी आहे 20 सेंटीमीटर लांबी किती आहे 20 सेंटीमीटर। तर पहा आता या ठिकाणी 2 सेंटीमीटरचा भाग रेखांकित केलेला आहे या ठिकाणी 2 सेंटीमीटरचा भाग रेखांकित केलेला आहे। मग लक्षात घ्या आपण 20 मधून जर 4 वजा केले म्हणजे हे 2 सेंटीमीटर आणि ते 2 सेंटीमीटर तर लहान आयताची लांबी किती असेल। तर पहा या ठिकाणी 10 झाली या ठिकाणी 10 4 6 म्हणजे हा जो आयत आहे याची लांबी असेल 16 सेंटीमीटर। लांबी किती असेल याची 16 सेंटीमीटर। त्यानंतर आता आपण रुंदी काढू। तर रुंदी काढताना सुद्धा पहा टोटल याची मोठ्या आयताची रुंदी आहे 12 सेंटीमीटर या ठिकाणी 2 सेंटीमीटर भाग रेखांकित आहे आणि खाली पण 2 सेंटीमीटर रेखांकित आहे म्हणजेच आपण 12 मधून जर 4 वजा केले तर आपल्याला 8 हे उत्तर मिळतं म्हणजे याची जी रुंदी आहे ती रुंदी किती असेल 8 सेंटीमीटर। रुंदी किती असेल त्याची 8 सेंटीमीटर। तर पहा आता लहान आयताचे क्षेत्रफळ आपण आता काढू मोठ्याचे काढलेले आहे लहान आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी। मग आता लांबी आहे 16 सेंटीमीटर रुंदी आहे 8 सेंटीमीटर। तर विद्यार्थी मित्रांनो पहा डायरेक्ट सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता 16 8 128 किंवा 8 ने सुद्धा गुणाकार करू शकता 8 6 48 8 4 8 4 8 4 12 म्हणजे 128 सेंटीमीटरचा वर्ग। तर पहा मोठ्या आयताचे क्षेत्रफळ 240 सेंटीमीटरचा वर्ग लहान आयताचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटरचा वर्ग। आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी तर पहा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ मोठ्या आयताचे क्षेत्रफळ 240 आणि लहानाचे 128 तर पहा 240 मधून 128 जर वजा केले तर उत्तर किती येते पहा। आता पहा या ठिकाणी 0 मधून 8 जात नाही म्हणून आपण इथला एक आता इथे घेतला इथे झाले 10 10 मधून 8 गेले 2 राहिले 3 मधून 2 केला 1 राहिला 2 मधून 1 केला 1 म्हणजे जो रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आहे ते आहे 112 सेंटीमीटरचा वर्ग। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अशी जर आकृती आली तर तुम्ही सुरुवातीला मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढून घ्या त्याचं माप आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं असतं नंतर लहान आयताचे क्षेत्रफळ काढून घ्या आणि मोठ्या आयताचे क्षेत्रफळामधून लहान आयताचे क्षेत्रफळ वजा करा म्हणजे आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे 112 सेंटीमीटरचा वर्ग। तर अशा पद्धतीने आज आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे। पुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। थँक्यू।